भिवंडी स्थित श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर भादवड़ में अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का आयोजन श्री राम आश्रम दिंदीगढ़ सोनाले के महंत तथा संस्थापक अध्यक्ष श्री चिदानंद सरस्वती महाराज चिटनीस किशोर पाटिल खजिनदार संतोष महात्रे तथा महिला मंडल व भादवड़ टेमघर पाड़ा के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 31 मार्च 2024 से 7 अप्रैल 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। से बऱ्याच जणांना यांनी नाडलंय, कोणा कोणाला मी काळे चार मध्ये सांगतो, काल बाबांनी सांगितलं पण आज मी एडका मदन तो केवळ पंचान आपल्याला पाहायला मिळत। तर देवाची दुसरी लीला प्रामुख्यानं पाहता येते, तिचं नाव आहे रासलीला। हे रासलीला प्रामुख्यानं वाची कामलीला आहे। ही लीला शुकदेवांसारख्या महात्म्यानं का वर्णन असं प्रश्न तिथं विचारला गेला तेव्हा त्याचं उत्तर असं दिलेलं आहे, येत नाही का? त्याचं उत्तर ऐका, रासलीलेमध्ये गोपाळांना बोलवलं नव्हतं। रासलीला करत असताना फक्त गोपिका आहेत, म्हणजे रास करण्याकरता तो आनंद फक्त गोपींना आहे, गोपाळांना नाही। रासाचा आनंद फक्त गोपींना आहे, म्हणजे गोपी आणि गोपाळ हे जर एकत्र केले असते तर मग त्याला तुम्ही कामलीला म्हणू शकला असता। पण देवानं अशी खिचडी केली नाही। बघा, देवानं काय केलंय, रासाकरता फक्त गोपिका एका बाजूला केल्यात, तिथं गोपाळांना संधी नाही। पण आजकाल आम्ही पाहतो नवरात्रात गोपींपेक्षा गोपाळच लयटीप्रिय खेळाय पडतात। काय लावलंय, अरे हा काय पुरुषाचा खेळ आहे का? पुरुषानं जायचं ते टिपरे घेऊन। मला तर असं वाटतं यांच्या मिशा बी काढून टाका आता। अवघडच आहे की नाही सांगा, गोपींनी खेळायची लीला ती आहे हो, पुरुषानं खेळण्याकरता ते जाऊ नये। रासलीला ही केवळ आणि केवळ गोपींकरता आहे आणि म्हणून त्याला कामलीला म्हणता येत नाही। भगवान शिवजी स्वतः आले तर भगवान परमात्म्यानं सांगितलं, नाही म्हणे महादेवा, तुम्हाला जर रासाचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला शिवरूपानं येऊन चालणार नाही, तुम्हाला नारी रूप धारण करावं लागेल, गोपी व्हावं लागेल। भगवान शिवजी स्वतः गोपिका झाले आणि त्या रासलीलेचा आनंद लुटला। म्हणून आजही भगवान शिवजींचं नाव तेव्हापासून प्रचलित झालं, गोपेश्वर भगवान। जे भगवान रासा करता तिथं गेले, त्या भगवान परमात्म्याला गोपेश्वर म्हटलं गेलं, पण शिवरूपानं गेले नाही, त्यांना सुद्धा तिथे गोपी रूपानं जावं लागलं। हा सोहळा म्हणजे रासाचा आहे आणि त्या रासाचा आनंद या गवळणींना देवाने कसा दिला त्याचं वर्णन नामदेव राय करतात। बघा, खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी, हातामध्ये काठी खांद्यावरी Thank you.
गुरुदेव बाबा म्हणायचे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी इथं दंड आहे, म्हणून ते चारी तसे अलीकडं वाढायचं नाही चाल बसवायला, म्हणून आमच्या बाबांची चाल असायची, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी अशी चाल. मला सांगायचं काय, हा भगवान परमात्मा त्यानं या रासाची क्रीडा केली कोणाकरता, गोपींना आनंद देण्याकरता, गोपींना आनंद द्यावा म्हणून रास आहे ऐका. आणि त्याच गोपींनी भगवान परमात्म्याचा आनंद लुटला आहे, आणि त्या गोपींनी आनंद लुटल्याच्या नंतर मग तोच आनंद गोपाळांनाही द्यावा म्हणून भगवान परमात्म्यानं काल्याची लीला केलेली आहे. अशा तीन लीला या प्रामुख्यानं आपल्याला देवाच्या पाहायला मिळतात. पण काल्याची लीला भगवान परमात्म्यानं केली आहे, पण ती कशी केली आणि का केली याचं चिंतन ऐकण्याकरता अगोदर गोपींचंच वर्णन करावं लागतं, गोकुळातलं चरित्र वर्णन करावं लागतं. त्या गोपींना रासाचा आनंद दिला, पण कसा दिला हो, त्या गोपींनी देवाला प्रार्थना केली, देवा अरे तू आम्हाला आनंद दिलास, पण सर्वांना वेगवेगळा दिलास, म्हणे सर्वांना एकत्र आनंद तू दिला नाहीस, वेगवेगळा कसा दिला हो. एका एका गोपीच्या घरी त्यानं जावं, पर घरी जाताना कोणाच्याही नाही, महाराज सांगतायत त्यानं घर पाहावं, पण ते कसं, एकांताचं, एकांताचं घर पाहावं, आणि त्या घरामध्ये देवानं जावं. कोणाच्याही घरी परमात्मा जात नव्हता. ज्या गोपिका यशोदेच्या दारात तक्रारी द्यायला येत होत्या, मला वाटतं त्यातल्या अर्ध्या गवळणी तरी याच्या करता येत होत्या, देवा आमच्या बी घरी हे सांगण्याकरताच त्या तिथं येत होत्या. आणि कृष्ण परमात्मा त्यांचा आनंद त्यांना देत होता, त्यांची इच्छा तो पूर्ण करत होता. ऐका काय व्हायचं, म्हणे त्या गोपिका यशोदेच्या दरवाज्यात यायच्या आणि वेगवेगळ्या तक्रारी सांगायच्या. मला वाटतं आता 2-3 तरी काल्याचे कीर्तन मी इथं केलेलेच आहेत बघा, त्याच्यामुळं लय सांगत बसत नाही. आणि मला चांगलं आठवतंय की मी इथे मला वाटतं एकदा पाहता गोवळी या अभंगावर कीर्तन केलंय, एकदा काकुलती येतो हरी या अभंगावर कीर्तन केलंय, आणि एकदा उपजोनिया पुढती येऊ या अभंगावर कीर्तन केलंय. पण तुमच्या कोणाच्याच लक्षात, आणि तुम्ही विसरता, हेच आमचं भांडवल आहे बघा. तुम्ही सगळं ध्यानात ठेवल्यावर कीर्तन करायचं कसं दुकान चालायचं, तुम्ही विसरता, हेच आमचं भांडवल आहे. पण माझ्या पक्क लक्षात आहे, त्यामुळं तुम्हाला जरा वेगळ्या लीला सांगतो बघा. भगवान परमात्मा हा चोऱ्या करायचा, भगवान परमात्मा गोकुळामध्ये खोड्याही करायचा, पण ज्या गोपींकडे भगवान परमात्मा गेला त्या गोपी काय आशा तशा नव्हत्या, आणि कोणाच्याही घरी तो जात नव्हता. जी गोपिका सावध आहे अहो तिच्याच घरी भगवान परमात्मा जात होता, जे सावध नाही तिच्या घरी देव येत नव्हता. तुम्ही म्हणाला असं कसं, मी तुम्हाला पटवून देतो, जे सावध झाले अहो देव त्यांच्याच कडे येतो. तुकोबाराय म्हणताय सावध झालो, सावध झालो हरीच्या आलो जागरणा, म्हणजे जो सावध झालाय देव त्याच्याच कडे येतो, आणि जो बेसावध आहे देव म्हणतो तसाच बेसावध राहा. का बरं, मला बरेच लोक प्रश्न विचारतात बघा, बरं का बाबा, काही लोक प्रश्न करतात, महाराज आम्ही चांगलं वागतो, आम्ही परमार्थ करतो, पण आमचं काही चांगलं होत नाही, आणि आमचा शेजारी आहे आजी भात चांगला वागत नाही बघा, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, भांडण केल्याशिवाय त्याचा दिवसच चालू होत नाही, म्हणे का काय माहिती, पण काय काय लोकांना असा भांडणाचा जोर आहे महाराज, काय सांगावं. दिवस उगवला की त्यांना असं वाटतं काहीतरी भांडण झालंच पाहिजे, नाही भांडण झालं तर त्यांना करमतच नाही म्हणे दिवसभर. आमचे गुरुवर कुरेकर बाबा म्हणतात, एका गावात एक महिला अशीच होती बघा, तिला भांडणाचा छंद, सतत भांडण, आणि ती करायची काय, मग उगीच एखादीकडं जायचं आणि बळच भांडण काढायचं. मग एके दिवशी गल्लीतल्या बायकांनी ठरवलं, आज हिला बोलायचंच नाही म्हणे कोणी, कशी भांडते आपण पाहू. अहो सगळ्या गल्लीत फिरून आली, ज्याला त्याला बोलून आली, पण कोणी प्रत्युत्तर दिलं,
नाही आणि प्रत्युत्तर दिलं नाही की भांडण होत नाही. जे आनंद जे सुख भगवान परमात्म्यान गोपाळांना दिलं आणि त्या सुखाची काय कल्पना आहे. जे सुख योग्यांना समाधीमध्ये आहे आणि जे सुख मुनींना ध्यानामध्ये आहे तेच सुख गोपाळांना भगवान परमात्म्यान मोठा प्रवास करून आपली सेवा दिली त्याबद्दल आपला मनापासून हार्दिक. तसे जयेश महाराज शहापूर आपले सन्मानित विठ्ठल महाराज विनायक भगवान महाराज चालना रवी रवी हरिचंद्र भारतीताई फलावतीताई संगाताई शिवाळे द्रौपदीबाई टुंके महाजन बुवा टेकरवाडा महाजन बुवा अखंड नाथ षष्ठी के निमित्त से इस गांव में 32वां साल चालू है अखंड हरिनाम सप्ताह और उसका आज समारोह है. आज केशव महाराज मूलिक बारामती इनके कीर्तन से सप्ताह का समाप्ति हुआ. ये सप्ताह 31 तारीख से चालू हुआ था और आज उसका समारोह हो रहा है. पूरा भादवड़ टेमगरपाड़ा जो गांव है ये गांव में पूरी जनता आती है श्रवण कीर्तन करने के लिए.
प्रवचन सुनने के लिए आती है, कीर्तन सुनने के लिए आती है, और इस सप्ताह में अन्नदान पैसे से सब कुछ दोनों गांव के लोग मदद कर रहे हैं। सांगता है आणि हरिभक्तपरायण मुलिक महाराज यांच्या केशव महाराज मुलिक यांच्या कीर्तनाने संपन्न झालेला आहे आणि 8 दिवस पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत जी महिलांनी जी उपस्थिती दिलेली आहे ती अतिशय मोलाची आहे, अतिशय मोलाची आहे। मला वाटतं गावातले जेंट्स लोक ज्याला पुरुष म्हणतात ते वाटत झोपलेले असावे अदा कदाचित असं वाटत होतं, परंतु महिलांनी कुठलीच कमतरता येऊ दिली नाही। सर्व काया वाचा मनाने ते सक्रिय होते, फार भाकरी पाकळ भाकरी आणण्यापासून तर वाढण्यापासून एकदम मस्त सज्ज होतं आणि याने याच्याकडून मला फार आनंद झालेला आहे आणि अशीच उपस्थिती आपल्या महिलांनी नेहमीसाठी ठेवावी, कुठलाही सप्ताह असू दे त्या कार्यक्रमासाठी त्यांनी ठेवावी आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा या राजकारण म्हणतात तो आणू नये, आपण परमानासाठी देवासाठी एकत्रित यावं आणि आपला कल्याण करून घ्यावा हीच सदिच्छा सर्वांना देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आणि त्याने आपला रोपे मस्त म्हणजे बाल संस्कार शिबिर आपण 2000 पासून सुरू केलेलं आहे, मुलांना गीता हरिपाठ पक्वा योगा शिकवला जातो, त्याचा यावर्षी 25 वर्ष म्हणजे रोपे उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि आपल्या या परिसरातले महान संत बालयोगी सदानंद बाबा यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल आणि दर्शन सोहळा होईल म्हणून सर्व परिसरातले पंचकोशीतल्या सर्व महिलांना मी आवाहन करतो की प्रत्येक गावातल्या व्यक्ती महिलांनी एक एक दिवस 5-5 भाकरी तिथे पोचवायचे आहे, तो दिवस तुम्हाला नेमून दिला जाईल आणि तिथे तुमची खास सन्मान होणार आहे, तिथे खास महिलांचा सन्मान होणार आहे। कारण का आता मी प्रत्येक परिसरामध्ये भिकतो की महिलांची जी उपस्थिती असते ती पुरुषांची नसते, ही खेदाची बाब आहे। पुरुष कुठे लूम चालवायला जातात तर काय करायला जातात त्यांनाच माहीत आहे, पण महिलांना मला मानावं लागेल की अशीच उपस्थिती तिथे सुद्धा दर्शवा आणि आपले लहान मुलं कोणी असतील, नातू असेल, मुलगा असेल, त्याला त्या कार्यक्रमासाठी पाठवा। विनामूल्य शिक्षण दिला जाते, पैसा नाही म्हणजे नो चार्ज, फ्री ऑफ चार्ज असं शिक्षण दिलं जाते आणि त्या कार्यक्रमाचा सुद्धा 3 मे ते 21 मे असा कालावधी आहे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 21 ला जो कालावधी, कारण इलेक्शन 20 ला असल्यामुळे आपण काला 20 ला 21 ला घेतलेला आहे आणि त्या कालेचे मानकरी जे कीर्तनकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रशांत महाराज मोरे यांचं काळाचं कीर्तन होणार आहे आणि ते फार महान संत आहेत, त्यांचा सुद्धा दर्शनाचा योग योगायोगाने आलेला आहे म्हणून त्या कार्यक्रमाला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। अशी कीर्तनाची वेळ आहे सर्वांनी या कार्यक्रमाला अमरदूर पोहोचले। आपल्या गावामध्ये दुसरा सप्ताह 17 एप्रिल ते 24 एप्रिल या दरम्यान चालवत आहे, सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे। तसेच हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हनुमान मंदिर या ठिकाणी शांतीनगरामध्ये स्थापन झालेला आहे। 3 दिवसाचा अखंड राम सप्ताह आहे आणि 23 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन होण्यासाठी ह्या जे आयोजक आहेत हनुमान क्रीडा मंडळ शांतीनगर हनुमान मंदिर ट्रस्टी। चला वरण वाले इकडे या मंडळावर।